नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये रक्षाबंधन हा सण भावा बहिणीचा स्नेह आणि उत्सवाचं पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात कजरी पौर्णिमा, पश्चिम भारतात नारळी पौर्णिमा या नावाने हा सण साजरा केला जातो. मात्र आज काळ बदलला असला तरी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भावा बहिणीच्या स्नेहाचा, रक्षाबंधन या सणाचं महत्त्व कायमच आहे. आज रक्षाबंधन आहे, पाहुयात भावा बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण. हे आहे धनकवडूत राहणारे किरवे कुटुंब. या किरवे कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोणताही सण असेल तर ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आज रक्षाबंधन आहे आणि मोठ्या उत्साहाने त्यांनी हा सण साजरा केला आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं बंधन. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचं हृदय प्रेमाने जिंकून घेते. या आणि अशा अनेक जिंकलेल्या प्रेमाच्या गोष्टी, आठवणी किरवे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी सांगितल्यात. त्याचबरोबर पूर्वी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनाची आठवणही त्यांनी करून दिली आहे. हो, खूपच फरक वाटतो. कारण पहिलं म्हणजे कसं पिवळा धागा करून बांधायचा लहानपणी, त्याच्यानंतर एक गोंड्याची राखी आली, त्याच्यानंतर अगदी मोठी, अगदी भावाला अगदी प्रेमाने ती मोठी राखी बांधायची. तेव्हा एवढं काही डेव्हलपमेंट नव्हतं. नंतर पेढे वगैरे नव्हते, मग साखर भरवायची. नंतर मग नंतर थोड्या दिवसांनी मग छान राखी घ्यायची. मग चांदीची राखी पण माझ्या भावाला बांधली. माझा भाऊ पण अजूनपर्यंत माझी वाट पाहत असतो. ते रक्षाबंधन एकदम साध्या पद्धतीने असायची की पहिले ते मोठमोठ्या राख्या असायच्या, ज्या प्लॅस्टिक आपल्या बॅगड्याच्या ह्याच्या टाईप, आणि ते एका बहिणी म्हणले की दुसरी म्हणले की संपूर्ण कोपऱ्यापर्यंत हात माझा फुल व्हायचा. आता कसं आहे, आता लहान लहान राख्या, मोत्याच्या राख्या, चांदीच्या राख्या, अशाच पद्धतीने आता छोट्या छोट्या बांधतात अशा, आणि त्या राख्या म्हणजे फार मोठ्या असायच्या. रक्षाबंधन हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस आणि संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणींचं प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असतं. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायलाय. बहीण भावाच्या नात्याचा, प्रेमाचा हा रक्षाबंधन सण आज शहरभरात साजरा केला जातोय. आता आपण किरवे कुटुंबियांकडे आलेलो आहोत. हा प्रत्येक सण अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करतात. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो, या किंवा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. ताई, रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो? पूर्वीपासून वाचलेली एक आख्यायिका आहे की त्याच्यामध्ये देवदानवांच्या काळात, की ज्याच्यामुळे दानवांच्या पुढे सुद्धा देवांचं काही चालत नसे, त्याच्यामध्ये असं ऐकलं जातं की दानवांचा राजा वृत्तासुर याने इंद्राला युद्धाचं आव्हान केलं होतं. तर त्याच्यामध्ये इंद्र युद्धासाठी सज्ज झाला तेव्हा त्याची पत्नी शुची हिने विष्णूने जे तिच्यासाठी जो धागा दिला होता तो त्याने तो तिने इंद्राला बांधला. आणि तिची एक श्रद्धा होती की इंद्र त्याच्यामध्ये नक्कीच जिंकेल, आणि तो जिंकला आणि त्याचं सगळं वैभव त्याला परत मिळालं. अशी एक पूर्वीपासून जी आख्यायिका आहे ती खरी ठरलेली आहे. म्हणजे दोरा म्हणजेच एक पवित्र धागा म्हणजेच राखी असं संबोधलं गेलं. त्या दोऱ्यालाच एक पवित्र धागा म्हणला जातं, तेव्हापासून ही रक्षाबंधन सेलिब्रेट केली जाते. आता ही झाली आख्यायिका ताई. तुम्ही कधीपासून रक्षाबंधन, तुम्हाला आठवते का की तुम्ही कधीपासून रक्षाबंधन सेलिब्रेट केली आहे? हो, लहानपणापासूनच. ऍक्च्युली आम्ही सहा जणी बहिणी आणि आमच्यात एकच भाऊ आहे, आणि त्याच्यात मी सगळ्यात छोटी, त्यामुळं खूप लाड आणि खूपच आणि सण चांगल्या पद्धतीने साजरा केला गेलाय पहिल्यापासूनच. बरं, रक्षाबंधन म्हटलं की आपल्याला एक म्हणजे अशी एक हौस असते की नाही आता आपण राखी बांधणार भावाला आणि आपल्याला काहीतरी सरप्राईज गिफ्ट मिळणार. तर तसं तुम्हाला आतापर्यंत काय काय गिफ्ट मिळालेले आहेत? तसे खूप मिळालेले आहेत गिफ्ट. म्हणजे आमच्या आमच्या प्रेक्षकांशी तुम्ही शेअर करा की तुम्हाला आतापर्यंत कोणते कोणते गिफ्ट मिळालेले आहेत. त्याने तसं भरपूर दिलेलं आहे, म्हणजे साडी वगैरे. पैसे तर दरवेळीच देतोच, पण बाकीचे पण काही गिफ्ट असतात जो घेऊन ठेवतो, आधीच घेऊन ठेवतो आणि त्यावेळेस नक्कीच देतो तो. हो, आणि तुम्ही जेव्हा राखी बांधायला वगैरे जाता, तर एवढं सगळं संसार, प्रपंच हे सगळं बघून तुम्ही राखी बांधायला जाताय, तर हे सगळं मुलांचं शिक्षण हे सगळं बघून तुम्हाला ऍडजस्ट होतं जाणं प्रत्येक वेळेस माहेरी? नाही, कधीतरी अवघड होतं.
पण पहिल्यापासून मी नक्की तो दिवस पाळते की किती एवढं मुलांचं करून वगैरे बाकीचं सगळं आवरून पण त्यावेळेस मी जाण्याचा प्रयत्न करते आणि नक्की जाते. भाऊसुद्धा माझी खूप वाट पाहत असतो, बाकीचे सगळे भाचे वगैरे वहिनी सगळेजण वाट पाहत असतात आणि मी नक्की जाते त्या दिवशी. आणि तुम्ही मगाशी बोललात की तुम्ही सगळ्यात लहान सहा बहिणींमध्ये वगैरे, तर तुमचाशी वेगळे लाड पुरवले जाणारच त्यात काही शंका नाही आहे, तर तुम्ही सगळे एकत्र आल्यानंतर ते एक वातावरण तुमचं कसं असतं, त्यावेळेसच्या तुमच्या भावना काय असतात? खूप छान आणि खूप आनंद होतो आणि हा दिवस खूपच आनंदाचा ठरतो की एवढे सगळेजण एकत्र येतात आणि भाऊ पण एकटाच आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद होतो की कधी भेटायला जाते वगैरे आणि त्यामुळं राखी बांधण्याचा जो कार्यक्रम असतो तो खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. असं आता तुम्ही घरची रक्षाबंधन आत्ताच साजरी केलेली आहे आमच्यासोबत आणि आत्ता तुमच्या घरात आम्ही सगळं पाहिलेलं आहे की तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात तुम्ही सगळी रक्षाबंधन साजरी केली आहे, तर आता हे तुम्ही आता तिकडे माहेरी कधी जाणार? आता थोड्या वेळाने लगेच निघणार आहे आणि जाणारच आहे कारण सगळेजण वाट पाहत आहेत आतुरतेने माझी तरी. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात पण आता काळजी करू नका कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. काका तुम्ही काय सांगाल, तुम्ही कशा पद्धतीने आतापर्यंत रक्षाबंधन सेलिब्रेट केलेली आहे? आता तसे लाईन बहीण लहान छोटी होती ना, त्याच्यामुळे तिने आपलं गोंडा बांधला होता छोटपणी आणि मग तिला मग गिफ्ट दिलं होतं. आतापर्यंत तुम्ही अशाच पद्धतीने सेलिब्रेट केलात? हो, आणि आत्ता कसं तर बहिणीचं लग्न झाल्यामुळे ती बॉम्बेला असते, मग कधी ती राखी पाठवून देते, मग ती आपली मग दिदो मग आम्हाला बांधते इथं. म्हणजे पोस्टाने वगैरे पाठवलेली राखी इथं दिदू बांधते तुम्हाला? हो. बरं काका, रक्षाबंधन का सेलिब्रेट करावं असं वाटतं? एक भावा बहिणीचं नातं तर आहेच आहे, तर त्यातनं काही वेगळ्या भावना येतात का काका? नाही, कसं होतं हा आनंद वर्षातनं एकदाच येतो ना, मग एकत्र सगळे येतात, सगळं एकत्र बोलतात, हे त्या एकत्र येऊन हे होतं, चर्चा होते आणि मग सगळ्यांना आनंद येतो, मग सगळे भेटून हे करतो, सेलिब्रेट करतो आम्ही. काका तुम्ही काकूंना पाठवता का रक्षाबंधनला? कारण तू सगळं एवढं घरचं आवरून प्रपंच हे सगळं बघून काकू जातात? हो, सगळं उरकून सगळ्यांचं. प्रत्येक वर्षी जातात का? नाही, जसं जमन तसे जाते, म्हणजे कसं या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी जमते, असं करून जाते ते.
काका तुम्ही आतापर्यंत तुमच्या बहिणीला काय काय गिफ्ट दिलेले आहेत? गिफ्ट म्हणजे कसं, ड्रेस मटेरियल दिलेलं आहे, नंतर साडी दिलेली आहे, नंतर लागले तर पैसे बी दिलेले आहेत हो, आणि गेल्या वर्षी मोबाईल दिला होता. मग काका असे बाहेर पण आपण पाहतो की बरेच उपक्रम घेतात राखी बंधनाचे वगैरे, तर त्याच्यात काय तुमचं पार्टिसिपेट आहे का? म्हणजे आम्ही कसं होतं, जवानांना असे पोस्टाने राख्या पाठवून देतो. हा म्हणजे त्यांना पोस्टाने पाठवून दिलं, एकदम आधी पाठवून देतो. आणि रक्षाबंधन आता आज आहे, तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण रांगोळ काढण्यापासून तुम्ही सगळं केलेलं आहे, तर प्रत्येक वर्षी असं तुम्ही सगळी ही सजावट वगैरे करता? हो, दरवर्षी करतो. काय काय केलं जातं आणि आज खायला नेमकं काय असणार आहे घरात? आज म्हणजे कसं बासुंदी पुरी केलेली आहे. हा, ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. आता आपल्यासोबत स्वराज पण आहे, आपण त्याच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात की लहानग्याची राखीबंधन कसं असतं ते. स्वराज, कुठल्या शाळेत आहेस तू? अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल. ओके स्वराज, तुझ्या दृष्टिकोनातून राखीबंधन काय, रक्षाबंधन काय तुला वाटतं, रक्षाबंधन म्हणजे काय वाटतं तुला? वर्षातून हा एकदा सण येतो भाऊ बहिणींचा, असं पवित्र नातं, प्रेमाचा असा सण असतो, त्यामुळे असं आम्ही आमच्या घरात साजरा करतो. माझी छोटी बहीण ती राखी बांधते आणि असे बाहेर पण आहेत बहिणी, ते येतात आणि राखी बांधतात. स्वराज, तू स्वरांजलीला आतापर्यंत काय काय गिफ्ट दिलेत बरं राखीला? आता इतक्या तुला तिने राख्या बांधलेल्या आहेत, तू काय काय गिफ्ट दिले तिला? लहानपणापासून मी गिफ्ट देतोय, पण जसं मोठं मोठं होतं तसं गिफ्ट पण मोठं असं होतंय. लहानपणापासून थोडे पैसे, तर आता डॉल दिली, तर कधी कॅडबरी, तर अजून मोठं होईल तसं अजून मी गिफ्ट देईल तसंच मोठे. तू तिला मारतो बिरतो का? मारतो असं नाही, पण भांडण होत असतात, असं आमच्यात भांडण होतात, सगळ्यांच्या असे भाऊ बहिणीत भांडण होतात, तसे आमच्यात पण होतात. स्वराज, आता स्वरांजलीने तुला राखी बांधली, तू आज काय गिफ्ट दिलं स्वरांजलीला? मी तिला डेअरी मिल्कचं कॅडबरी सेलिब्रेशन दिलं. आणि आता तू बाहेर जाऊन सुद्धा तू म्हणलंस की बाहेर पण तुम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करता, तर ती कशा पद्धतीने तुम्ही सेलिब्रेट करता?
सेलिब्रेट म्हणजे आम्ही माझे मित्र आणि आम्ही आमचे जे मोठे बहिणी आहेत त्यांच्याकडे जातो आणि राखी बांधून त्यांना पण गिफ्ट देतो. स्वराज, तू लहान होतास तेव्हापासून तू राखी बांधून घेतोस, तर तुला काही फरक वाटतो राख्या राख्यांमध्ये? आता जरी ते बहीण भावाचं प्रेमाचं नातं असतं तरी राख्या राख्यांमध्ये कशा काही छोट्या राख्या असतात, मोठ्या राख्या असतात, तर तुला कुठली राखी आवडते विशेषतः? मला अशी हिऱ्याने भरलेली राखी आवडती आणि आत्ताच्या काळात तशी नाही भेटत. म्हणजे आत्ता सध्या कार्टूनची राखी आलेली आहेत, तर पूर्वी असे गोंड्याचे होते, तसे गोंड्याचे पण नाही, पण असे हिऱ्याने भरलेले अशी राखी आवडती. मग तू स्वरांजलीला नाही सांगितलं का की मला तशीच राखी हवी आणि मला तशीच आण म्हणून? स्वरांजलीला का नाही सांगितलं तू? मी सांगत नाही, ती आणते तशी, तिला पण माहिती आहे ते. पण आत्ता कशी राखी बांधली दाखव आमच्या प्रेक्षकांना. हो, आत्ता स्वराज तुला हिऱ्याचीच राखी बांधलेली आहे स्वरांजलीने. मग तू पण तिला वेगळं काहीतरी स्पेशल हिऱ्यांचंच गिफ्ट देणं अपेक्षित आहे. हा, आता ते मोठं जसं होईल तसं मी नक्कीच हिऱ्यांचं गिफ्ट देईल तिला. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लायनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइसमध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटी प्रत्येक जन झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. आता स्वतः स्वरांजली आहे. स्वरांजली, तू कशा पद्धतीने सेलिब्रेट केलेस आज राखीबंधन? काय काय गिफ्ट मिळाले तुला? खूप सारे गिफ्ट्स मिळाले, कॅडबरी डॉल, ड्रेस, अजून पैसे, खूप सारं भेटलं. मग काय करणार एवढ्या गिफ्टचं? तू आम्हाला देणार का? पुढे वापरेल कशाला लागले तर. आम्हाला नाही देणार, देईल. बरं स्वरांजली, तू तुझ्या मैत्रिणींसोबत सुद्धा राखीबंधन सेलिब्रेट करतेस, काय करता गो तुम्ही नेमकं? आम्ही सगळे एका जागी असे गोळा होऊन एका घरी सगळ्यांना अशी एक साथ राखी बांधतो, मग ते आम्हाला गिफ्ट देतात चांगले, कॅडबरी वगैरे. अच्छा, म्हणजे कॅडबरीसाठी सगळं केलं जातं? नाही, ते आमची रक्षा करावी म्हणून. अच्छा, म्हणजे कॉलनीतले तुम्ही सगळे एकत्र येतात आणि मग ते सगळं तुम्ही सेलिब्रेट करता, तिथे रक्षाबंधन साजरी करता बाहेर तुम्ही कॉलनीतले सगळे फ्रेंड्स एकत्र येऊन. बरं, तुझ्या कोणत्या कोणत्या मैत्रिणी आहेत की तू त्यांच्यासोबत असं एकत्र जाऊन तुम्ही सेलिब्रेट करता? दोन मैत्रिणी आहेत, नेहा आणि प्रणाली. तर तुम्ही तिघी मिळून सगळे हे सेलिब्रेशन करता आणि तुम्हीच ठरवता का हे सगळं की कसं करायचं? हे प्लॅनिंग वगैरे तुमचंच असतं?
इतना दिमाग आया कहाँ से? कहाँ से नहीं है हमारे पास बर आता तुला दादाने जे गिफ्ट दिले ते तुला आवडलं? हो आवडलं, मला चॉकलेट्स खूप आवडतात. रात नाही ना किडलेले? नाही एवढे नाही अजून किडलेले. अच्छा, आणि आज तुला जे गिफ्ट मिळालेलं आहे, परत पप्पांनी गिफ्ट दिलेलं आहे तुला, आजोबांनी दिलेलं आहे, काय काय गिफ्ट दिलेलं आहे तुला? पैसे दिलेले आहेत, कॅडबरी दिलेले आहेत, अजून मुलांकडनं पण खूप येतील. बरं, तुम्ही शाळेत करता का ग सेलिब्रेट हे रक्षाबंधन? शाळेत सेलिब्रेट नाही करत, पण असं राखी बनवतो शाळेत जाऊन आणि ती सैनिकांना देतो. अच्छा, म्हणजे शाळेत तुम्ही राखी बनवायचे जे प्रोजेक्ट्स वगैरे असतात, तर तुम्ही त्या शाळेत बनवता आणि ते भारतीय सीमेवरील जवानांना तुम्ही ते देता, म्हणजे पोस्टाने वगैरे पाठवता ते रक्षाबंधनला? हो. बरं, रक्षाबंधन दिवशी तुला दादा मारत वगैरे नाही? तुमचे खूप भांडणं होतात असं ऐकले मी. हो होतात, खूप होतात. हा तर खूपच मारतो मला. पण आज नाही ना मारणार तो? आज नाही मारणार. आम्ही मगाशी पाहिलं की दादाने तुझ्या पाया पडलेला आहे, मग तुला कसं वाटलं त्यावेळेस? खूप खूप भारी वाटलं, कारण हा कधीच पाया पडत नाही, आजच पडलाय. हो का, खूप छान वाटतंय आता. हो हो. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण, लाख लाख शुभेच्छा तुम्हाला. आज आहे भाऊ बहिणींचा पवित्र सण.